नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो महाराष्ट्रात पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व तरुणांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व नॉलेजेबल व्हिडिओ पोलीस भरती संबंधित घेऊन येत असतो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल दोन हजार वीस संबंधित महत्वाची माहिती आपण दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दला संबंधित जी काही तुम्हाला माहिती हवी होती ती संबंधित सर्वच्या सर्व माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वयाच्या अट संबंधित लवकरच आपल्या चॅनलवर एक महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड केला जाईल आणि तो व्हिडिओ मित्रांनो हा आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण वयाच्या अटीसंबंधित जे काही डिटेलमध्ये सविस्तरपणे सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वयाची अट काय काय असते कोणासाठी किती किती असते कोणत्या प्रवर्गासाठी का काय काय असते तर बघा तो व्हिडिओ मित्रांनो हा आहे तर तुम्हाला बघा आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये टॉपिक तर ते टॉपिक मी तुम्हाला सांगून देतो सर्वप्रथम तर बघा वयाच्या अटमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा किमान वर्य वयोमर्यादा काय असते कमाल वर वयोमर्यादा काय असते जनरल प्र प्रवर्गासाठी काय वय असते नंतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी काय वयाची अट आहे त्यानंतर बघा प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी काय वयाची अट असते भूकंपग्रस्त उ उमेदवारांसाठी काय वयाची अट आहे नंतर माजी सैनिकांसाठी काय वयाची अट आहे अनाथ उमेदवारांसाठी काय वयाची अट आहे आणि अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी काय वयाची अट आहे त्यानंतर बघा खेळाडू उमेदवारांसाठी काय वयाची अट असणार आहे पोलीस पाल्यासाठी काय वयाची अट असणार आहे गृहरक्षक पदासाठी काय वयाची अट असणार आहे त्यानंतर माझी सैनिकांवर अवलंबून असणाऱ्या उमेदवारांसाठी सुद्धा काय वयाची अट असणार आहे एवढे सगळे टॉपिक आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला अजूनही लाईक केलेला नसेल तर लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला लाईक करून द्या कारण मी तुमच्यासाठी नवीन नवी नवी व्हिडिओ व महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत असतो तर बघा आपण हा आता या व्हिडिओमध्ये पूर्णपणे या ठिकाणी टॉपिक कव्हर करणार आहोत तर बघा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल वयोमर्यादा पहिला आहे बघा वरील पदांसाठी दिनांक एकतीस बारा दोन हजार एकोणावीस रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील वरील पदांसाठी दिनांक एकतीस बारा दोन हजार एकोणीसपर्यंत बघा मित्रांनो ही जी काही मी जाहिरात घेतलेली आहे हे जे काही मी फोटो घेतलेला आहे तर हा आहे दोन हजार एकोणावीस पूर्वी निघालेल्या भरतीतील जी काही एस आर पी एफची भरती निघाली होती त्यामधील वयाची अट या ठिकाणी देण्यात आली होती तर तो फोटो हा आहे तर बघा राज्य राखीव पोलिस बलातील सशस्त्र शिपाई पदासाठी वयोमर्यादा काय लागते तर या ठिकाणी बघा दिलेला आपल्याला प्रवर्ग या ठिकाणी आहेत किमान वयोमर्यादा आणि या ठिकाणी आहे कमाल वयोमर्यादा तर बघा खुला प्रवर्ग म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी तर ओपन कॅटेगरीसाठी बघा किती वयाची अट असते किमान तर अठरा वर्ष किमान वयोमर्यादा पाहिजे व पंचवीस वर्ष कमाल वयोमर्यादा पाहिजे म्हणजेच पंचवीस वर्षापर्यंत तुम्ही एस आर पी एफ पदासाठी अर्ज करू शकता जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर त्यानंतर बघा आता मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी सांगतो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजा अ भ ज भज क भज ड विमुक विमा प्र नंतर इतास इतर मागास वर्ग प्रवर्ग नंतर एस ई बी सी डब्ल्यू एस या प्रवर्गासाठी किमान वयो वयोमर्यादा वयो आहे अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा आहे तीस वर्षापर्यंत म्हणजेच जे काही हे मी सांगितलेले आहेत मागास प्रवर्गातील उमेदवार तर त्यांच्यासाठी तीस वर्षापर्यंत वयाचट असणार आहे त्यानंतर बघा पुढचं आपलं आहे तिसरं म्हणजे प्रकल्पग्रस्त उमेदवार तर प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाचट असणार आहे प्रकल्पग्रस्त उमेदवार जर तुम्ही असाल तर तुम्ही पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज करू शकता ते म्हणजे एफ पदासाठी त्यानंतर बघा पुढचा आहे भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा लागणार आहे अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा हो असणार आहे पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी त्यानंतर बघा आता महत्वाचं म्हणजे माजी सैनिक उमेदवार खूप माजी सैनिक उमेदवार मला कमेंट्स करून विचारता की सर वयाचट काय आहे तर बघा किमान वयोमर्यादा आहे अठरा वर्षापर्यंत माझी सैनिकांसाठी आणि कमाल वयोमर्यादा आहे उमेदवारांच्या सशस्त्र दलात झालेल्या कालावधी अधिक तीन वर्ष इतकी सूट राहील म्हणजेच बघा मित्रांनो तुम्ही सशस्त्र दलात जेवढी काही सेवा केलेली असेल तेवढा कालावधी आणि अधिक तीन वर्षे इतकी तुम्हाला वयामध्ये सूट असणार आहे म्हणजेच जर तुम्ही त्या ठिकाणी पंधरा वर्ष इतकी सूट पंधरा वर्षे इतकी सेवा केलेली असेल आणि त्यामध्ये तुम्हाला प्लस तीन म्हणजेच तुम्हाला मित्रांनो अठरा वर्षापर्यंत त्या ठिकाणी सूट मिळणार आहे म्हणजे तुम्ही थी रिटायर झाल्यापासून तुमचं वय त्या अठरा वर्षापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा आहे अनाथ उमेदवारांसाठी काय वयाच्या अट असणार आहे तर किमान वयोमर्यादा तुम्हाला हवी आहे अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा असणार आहे तीस वर्षापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात अनाथ उमेदवारांसाठी त्यानंतर बघा अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा आहे अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा आहे पंचावन्न वर्ष अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी त्यानंतर बघा आता पुढचा आहे इतर उमेदवार तर इतर उमेदवारामध्ये बघा पहिला आहे खेळाडू उमेदवार तर खेळाडू खूप खेळाडूही मला कमेंट करून विचारत होते की सर आमच्यासाठी वयोमर्यादामध्ये काय सूट आहे तर बघा त्यांनाही सांगून देतो किमान वयोमर्यादा तुम्हाला अठरा वर्ष लागणार आहे त्यानंतर बघा कमाल वयोमर्यादा जर तुम्ही खुला प्रवर्गामधून असाल तर तुम्हाला पंचवीस प्लस पाच वर्ष म्हणजे तीस वर्षापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी सूट मिळणार आहे खेळाडू उमेदवार जे ओपन कॅटेगरीमधून असतील खेळाडू उमेदवार त्यांना तीस वर्षापर्यंत त्या ठिकाणी सूट मिळणार आहे त्यानंतर बघा मागास प्रवर्गातील जर उमेदवार तुम्ही असाल खेळाडू उमेदवार तर तुम्हाला पस्तीस वर्षापर्यंत त्या ठिकाणी सूट मिळणार आहे पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर बघा दुसरं आहे पोलीस पाले पोलीस पाल्य जर तुम्ही असाल तर तुम्हाला किमान वयोमर्यादा पाहिजे अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा तुम्हाला पंचवीस वर्ष इतकी असेल जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल आणि जर तुम्ही मागास प्रव प्रवर्गातून जर तुम्ही असाल पोलीस पाहिले तर तुम्हाला तीस वर्षे त्या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे त्यानंतर बघा पुढचं बघा गृहरक्षक गृहरक्षकसाठी अठरा वर्षे किमान वयोमर्यादा आहे कमाल वयोमर्यादा खुला प्रवर्गासाठी पंचवीस वर्ष जर तुम्ही गृहरक्षक आहात खुला प्रवर्गातील तर तुम्हाला पंचवीस वर्षापर्यंत वयाचे अट असणार आहे आणि जर तुम्ही गृहरक्षक आहात मागास प्रवर्गातून तर तुम्हाला तीस वर्षापर्यंत वयाच्या अट त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर बघा चौथं म्हणजे माझी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी आणि उमेदवार तर बघा माझी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी तर यांच्यासाठी बघा किमान वयोमर्यादा आहे अठरा वर्ष कमाल वयोमर्यादा जर तुम्ही खुला प्रवर्गातील माझी सैनिकावर अवलंबून असलेले उमेदवार असाल तर तुम्हाला पंचवीस प्लस तीन म्हणजेच अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येईल त्यानंतर बघा पुढचा मागास प्रवर्गातील जर तुम्ही असाल माझी सैनिकावर अवलंबून असलेले उमेदवार तर तुम्हाला तीस प्लस तीन म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत त्या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो तर बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व 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 प्रवर्गातील जातींचे मी तुम्हाला त्या ठिकाणी वयाच सांगितलेले आहे सर्वच्या सर्व डिटेलमध्ये तुम्हाला वयाच सांगितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजेच जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तुम्हाला महत्वाचा एक सांगून देतो जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन झालेला नसाल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक मिळेल त्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन होऊ शकता किंवा मग तुम्ही मला कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवा तुम्हाला त्यामध्येही मी टेलिग्राम चॅनेलची लिंक पाठवून देईल किंवा मग तुमच्याजवळ जर टेलिग्राम ॲप असेल तर त्यावर तुम्ही दररोज नवीन सर्च करा आणि तुम्ही त्यावरूनही आपल्या चॅनेलला जॉईन होऊ शकता तर आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद